जय शिवराय मित्रांनो, मी अमोल तळेकर. आपल्या माउंटन मॅडनेस ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण पुन्हा एकदा ऑबिट भटकंतीतील दोन भन्नाट घाटवाटा घेऊन आलो आहे. तर त्यातली एक आहे प्राचीन व्यापारी मार्ग नाणेघाट, जो पहिला दळणवळणासाठी वापरात यायचा, आणि दुसरी आहे भोरांडेचं दार. अशा दोन भन्नाट घाटवाटा करणार आहोत आपण या आजच्या दिवशी. नाणेघाट परिसर, या परिसरात बराच फिरलो आहे आधी. या वाटा पण केलेल्या आहेत, पण व्हिडिओ बनवला नव्हता. तर दाखवतो तुम्हाला कशा मस्त वाटा आहेत. आणि प्राचीन व्यापारी मार्ग पण बघा, एकदम घोडे बैलगाडो यांना सोयीस्कर असा एकदम रचलेला अशी वाट. आणि वरती दगडी रांजण पण आहे. चला बघूयात आपण ब्लॉगमध्ये. आता आपल्यासमोर आहे मोरशीचा भैरवगड. त्याचा एका वेगळ्या अँगलने रूप आपल्याला दिसतंय समोर. इकडं वरती दौंड आहे, इकडे बघताल ते हे वराडी डोंगर रांग. या धारेच्या मागच्या बाजूला भोरांड्याचं दार वरती चढून जात घाटमाथ्यावर. हे आहे भोरांड्याचं दार. ही तुम्हाला गाडी वाट दिसते, ती इकडे टॉवर दिसतो मोठा मोठा, तो बांधण्यासाठी बनवलेली आहे. बरीच जुनी असेल. वरती आता माथ्यावर घर दिसत आहेत. हो जावा. ही आता जी खास दिसतीये तुम्हाला, ती आहे भोरंड्याच्या दाराची वाट. याच्या मध्ये आपल्याला पाण्याच्या टाक्यांचे अवशेष पण पाहायला मिळतात. वरती गेल्यानंतर थोडं एक 100 मीटरच्या आसपास परिसरात तिथं पण टाके आपल्याला पाहायला मिळतात पाण्याची. हा नानाचा अंगठ्यासारखा भासतो. लांबून जर बघितला तर हे टोक आणि पलीकडं नानाचा अंगठा, जास्त करून लोक ह्यालाच नानाचा अंगठा समजतात. पाण्याचा साठा मिळालाय मला वाटेत. मोठी ट्रॅव्हल्स मारल्यानंतर आपण या कातळ कडत ही खालून आलेली वाट, ही सरळ जाते पाण्याच्या टाक्याकडे. तिथं कातळ कडा आहे पूर्ण, मग त्याला वळसा घालत डाव्या बाजूने वाट चढून वरती येते. आणि ही बघा वाट इकडं वरती जाते. आता मी ट्रॅव्हल्स घेऊन नाळेत आलोय. थोडं तगच पण आणि पालापाचा पडलाय, त्यामुळे वाट चुकायची शक्यता आहे. पण थोडा अंदाज जाऊ, बरोबर शोधली आहे वाट. या टॉवरच्या बाजूने आलोय आपण. आता इकडून पूर्ण नाळ्याच्या उजव्या बाजूने चढाई केली आहे. आता आम्हाला इथं या वाटेत असणार दुतोंडी टाक शोधायचंय. थोडं या कातळाला बिलगुणच आहे, त्यामुळं मेन वाट सोडून नाळीत घुसले. हे तुम्ही तिकडून नाही जा रे. आता ह्या नाळीने सरळ जाता मी ते टाक शोधतो, दाखवतो. मस्त एकदम भारी. आम्ही आता इकडूनच गेलो, इकडून जाऊन वरती गेलो. इकडे गाच पण आता नसणारे बोललो, पण वरती पण नव्हतं. परत आलोय खाली टाक शोधायला. आता इथं दिसलंय खूपच आतमध्ये आणि कळून येत नाही म्हणजे इकडे टाका असेल असं. दाखव तुम्हाला. चला, तर हे आहे ते दुतोंडी टाक. बऱ्याच शोधाशोधी नंतर आम्हाला मिळालं. म्हणजे असं वाट पलीकडूनच्या साईडने राहते आणि असं वाटत पण नाही का आता टाका असेल. तर आम्ही परत वरती जाऊन परत खाली येत शोधूनच काढलं शेवटी, कारण की घाटवाटात तुम्हाला मोजकेच अवशेष मिळतात आणि ते सुटले तर खूप वाईट वाटतं. तेव्हा किती छान टाक आहे दुतोंडी.
पूर्ण कातळात खोदलेलं. नाळेतून आता शेवटचा कारवीचा टप्पा मारून आम्ही आता भोरंड्याच्या दाराच्या माथ्यावर आलोय. इथं पण थोडं पाणी मिळाले, मस्त आहे, पिऊ शकताय. भोरंड्याच्या दाराच्या माथ्यावरून समोर आता जीवधन आणि वानरलिंगी सुलका. इकडे आता आपल्याला समोर तारामती शिखर दिसते हरिश्चंद्रगडाचं, त्याच्या पुढे आहे बाली किल्ला. हा दिसतोय तो भैरवगडाचा माथा आहे, ही वराडी डोंगर रांग. इकडे या बंधाऱ्याच्या बाजूला पाण्याची टाकी होती चार, दोन बुजलेली होती आणि दोन चांगली होती, पण आता बंधाऱ्याचं पाणी वाढलंय त्यामुळे ती बुडली असणार 100%. ते तुम्हाला मी फोटोंच्या स्वरूपात दाखवतो, मी मागे एकदा गेलेलो. इकडे आता ढाकोबा पण दिसतोय बघा, आणि अगदी लांबपर्यंतचे भीमाशंकर बाजूचा डोंगर, सिद्धगड बाजूचा परिसर दिसतोय, खाली आहे सिद्धगड. कुठं हरवली या? हा, माझी एकटाच चाललंय बघायला. हा तिकडे एक काकू होते अरे शोधत, ती तुझी आजी होती का तिकडं पलीकडं त्या बोरंड्याच्या वरती आजी होती शोधत, माहिती का तुला? वाट किती मैस हरवली या. तिकडे आजी पण दिसली मला, कडे शोधताना कडे काहीतरी. तर आता आपल्या समोर आहे ही वराडी डोंगर रांग, या बाजूला बघताल तर भैरवगड, त्याच्या मागे हरिश्चंद्रगडाचा बाले किल्ला, हे तारामती शिखर, इथं कोकणकड आहे, हे खास दिसते ती नळीच्या वाटेची असितेचा डोंगर. त्यानंतर इथं मध्ये कलाडगड दिसतोय, या बाजूला आलात तर डोमा दिसतोय, त्याच्या मागे घनचक्कर आणि गोवळदेव, इकडे बघताल तर कात्राबाई दिसते, त्याच्या बाजूला करंडा आणि हा आजोबा. आणि आता आम्ही चाललोय नाण्याच्या अंगठ्यावर, तिथून अलीकडून नाणे घाटाची वाट उतरणार. इकडे जीवधन वानरलिंगी ढाकोबा, चला आता आलोय आपण जुना व्यापारी मार्ग नाणे घाट, बोर्ड लावलाय बघा हा जो पुढे हे बाजूल सर जरा हा जो रांजण दिसतोय तो आहे जकातीचा रांजण, म्हणजे इथून जे कोणी व्यापारी मालाची देवाणघेवाण करायचे त्यांच्याकडून इथं टोल वसूल केला जायचा हा मार्ग वापरल्याबद्दल. ही या प्राचीन व्यापारी मार्गाची निशाणी आहे रांजण. जसं आपल्या रोडवर टोलनाके असतात, आपण रस्ता वापरतो म्हणून आपल्याला टोल भरायला लागतो, तसं हा रस्ता वापरल्यामुळे तुम्हाला इथं जकात भरल्याशिवाय पुढे जाता येत नाही. इकडून खाली उतरतो नाणेघाट, हा इकडं आहे नानाचा अंगठा, त्याच्यावर जायचं आहे आपल्याला. नमस्कार बाबा. नमस्कार. होय, गणपती बाप्पा मोरया. आम्ही चाललोय नानाच्या अंगठ्यावर, टॉपवरून बघूया काय काय दिसतंय. शिवपिंडी आहे इकडं आणि इकडं पाण्याची टाकी आहेत. या प्राचीन व्यापारी मार्गाच्या आजूबाजूला बरीच टाकी आपल्याला पाहायला मिळतात.
पाण्याची बरीच सोय केलेली आहे. जय शिवराय मित्रांनो. तर मी आत्ता आहे नानाच्या अंगठ्यावर. इथून सह्याद्रीचा लांब लांब वरचा परिसर दिसतोय. तो तुम्हाला दाखवतो. तर आता इकडून बघताल तर हा जीवधन किल्ला वानरलिंगी सुका याच्या जस्ट मागे ही खास दिसते त्या घोडे पाण्याच्या नाळ्याची. त्याची या साईडला ही खास दिसते ते रिठ्याचं दार आहे. या वाटा कोकणात उतरतात. नंतर ही खास दिसते तो आहे दाऱ्याघाट. इकडा ढाकोबा दिसतोय. त्याची या बाजूला खोटेदार नावाची रामपूरमधून वरती दुर्गजवळ वाट चढून जाते. ते एकदम थरारक अशी वाट ही. त्याच्या बाजूला इथं खाचेत या त्रिगुंदार आहे. त्याच्या आजूबाजूला पोशीची नाळ आणि माडाची नाळ या दोन वाटा आहेत. वापरत नाही आहेत, त्रिगुंदार वापरत आहे. खाली रामपूर गाव, इथे सिंगापूर आहे. इकडे बघताल तर लांबूर आता अलंग मदन कुलंग हे दुर्ग त्रिकूट दिसते. या पुढच्या टेपडामुळे कळसुबाई व्हिजिबल नाही आहे, आजोबा पण नाही आहे. इकडं बघताल तर हा आहे गोवळदेव, त्याच्या बाजूला घनचक्कर. हा आहे नापता डोमा जोड. इकडे हा कलाडगड, त्याच्या मागे शिरपुंजाचा भैरवगड. इकडे बघताल तर सीतेचा डोंगराचा उंचवटा दिसतोय हा. इकडे तारामती शिखर, इकडे कोकणकडा हरिश्चंद्रगडाचा हा बालेकिल्ला त्याचा. इकडे पुढ्यात आहे आपल्या मोरशीचा भैरवगड की वराडी डोंगर रांग. असा मस्त परिसर दिसतोय या नानाच्या अंगठ्यावरून. पण आलोय आता प्राचीन व्यापारी मार्ग नाणेघाटात. ते आत्ता बांधलेले. इथून पुढे तुम्हाला बरेच अवशेष पाहायला मिळतील या घाट वाटेतले. इथे आमचं भ्रमण मंडळ खादडत आहे. इकडे नाणेघाटातील गुहा आरामासाठी. ते ब्राह्मी लिपीतील शिलालेख आहे भिंतीवरती. आणि ही तुम्ही घाटवाट बघू शकताय. हे बघा अशी वळून वळून प्रॉपर कठडे वगैरे बांधलेले आहे त्याला बरेच खालपर्यंत. आणि पाण्याची टाकी पण पाहायला मिळतात. इकडे गुहा आहेत, इकडे ही पाण्याची टाकी आहेत. इथे आमचा थोडा नाश्ता झालेला आहे. सगळी घाण उचलून एका पिशवीत भरून स्वच्छता ठेवतायत पोरं या पवित्र जागी. त्या समोर हनुमानाची मूर्ती आहे. आणि ही नाणेघाटातील विश्रांतीची गुहा. तिसरी ओळ मा डॅश बाला य महारटीनो अंगीय कुल वधनस सगर गिरीवर वल या य पथवीय पथम वीरस वस काहीतरी अस्तित्व दिसलं पाहिजे. अरे कोणाकोणाचे पुतळे होते सम्राटी नागरिक. या घाटाचीही वाट पाहू शकताय. बाजूला कठडे आहेत आणि चांगली रचलेली आहे जेणेकरून घोडे बैल गाढवं त्यांच्यावर माल लादून ते आरामात वरती येतील. ही अशी नागमोडी वळणं घेत वाट वर जाते. इकडे तुम्हाला दिसेल झिगझॅग प्रकारात खाली चालली आहे वाट. चढाई सोपी आणि आजूबाजूला पाण्याची टाकी पण आहेत मध्ये मध्ये. असा मस्त आहे जुना प्राचीन व्यापारी मार्ग. हे बघा अशी टाकी आहेत वाटेच्या कडेला प्राण्यांना माणसांना पाणी पिण्यासाठी. आणि ही वळणावळणाची वाट. आपल्याला तिथं जायचं आहे ते बेस आहे वैशाखरे गाव. जा जा
झिरून करतो. आता आपल्या समोर आहे गोरख मच्छिंद्र दुर्गजोड, आणि त्याच्या बाजूलाच सिद्धगड माची पण दिसतीये. सिद्धगड आतमध्ये आहे. बांदीव दगडांची वाट सोडून आता पायवाट सुरू झालीये झाडाझुडपांमधून. दोन वाजून गेलेत, चांगलाच ऊन असा जोर वाढलाय. अजून बेस्ट फिलेज आले नाही. फायनली अथक परिश्रमानंतर आम्ही नाणेघाट बेसला पोचलेलो आहे. उन्हाने वैतागलेले गडी सावली पकडून उभे आहेत. 7:30 तास झाले का?